बघणार, इतरांच्या सुखामध्ये आपलं सुख बघणार, इतरांच्या दुःखामध्ये आपलं दुःख बघणार आणि त्याला संपवणार. प्रत्येकाचं जीवन सुजलाम सुफलाम मला याचं सिद्ध करण्याचं काम फक्त भारत आणि भारत करतोय लक्षात घ्या. आणि म्हणून खऱ्या अर्थानं जर जगामध्ये शांती लाभायचं असेल तर आपण सर्वांनी दुसऱ्या धर्माची कास धरली पाहिजे. कारण जगात मध्ये सगळ्यात पहिला धर्म जर कोणता असेल तर तो वीरशैव लिंगायत आहे, हे मात्र विसरू नका. नंतर सर्व धर्म पंथ परंपरा संप्रदाय हे सर्व काही नंतर आले, परंतु सगळ्यात पहिला जर कोण असेल तर वीरशैव लिंगायत धर्म आहे, लक्षात घ्या. इतकंच नव्हे, गुरु परंपरा जर कुठून सुरू झाली असेल तर ती देखील वीरशैवांच्या पासून गुरुस्वरूपाने घ्या. आणि ते देखील लिंगातून उद्भवून येऊन जगाच्या कल्याणा संतांची विभूती, देह कष्ट व्यक्ती परोपकारी, संपूर्ण जगाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य जर कुठं असेल तर वीरशैव धर्माचा जो धर्मग्रंथ आहे तो श्री सिद्धांत शिखामणी. आणि म्हणून त्या ग्रंथाचं पारायण करत त्या सर्वांनाच सुख शांती समाधान आयुर आरोग्य लाभतंय. इतकंच नव्हे तर भुक्ती आणि मुक्ती देण्याचं फल जर कुठं असेल तर सिद्धांत शिखामणी मध्ये लुप्त आहे. आणि म्हणून ज्याना ज्याना ज्ञानाची आवश्यकता त्याने देखील श्री सिद्धांत शिखामणी ग्रंथाचं पारायण करावं. ज्याना ज्याना भौतिक अथवा पारलौकिक सुख शांती हवा असेल, अनुभव हवा असेल, त्याने देखील श्री सिद्धांत शिखामणी या ग्रंथाचं पारायण नेहमी करावं. त्यांच्या घरातील 18-20 दारिद्र्य नष्ट होतात, ज्यांना बुद्धिमान आहेत ते देखील बुद्धिमान होतात, जे दारिद्र्य असेल ते नष्ट होत ते श्रीमंत होतात, आणि सगळ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम होत यात तिळमात्र देखील शंका नाहीये. भोग भाग्य संसारातील सर्व काही गोष्टी इतकं नव्हे, जो जे वांछील तो ते लाभ हो प्राणी ज्यात. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी लिहिलेली ज्ञानेश्वर माऊली देखील एका ठिकाणी म्हणते आहे, गुरुलिंग जंगम त्याने द्यावीला आगम. लक्षात घ्या, ग्रंथाचे दोन प्रकार, एक पौरुषेय ग्रंथ आणि एक अपौरुषेय ग्रंथ. ग्रंथामध्ये दोन प्रकार, पुरुषानं लिहिलेल्या ग्रंथाला पौरुषेय ग्रंथ म्हणतात आणि अपौरुषेय म्हणजे साक्षात शिवानं सांगणं आणि पार्वतीनं लिहिणं, पार्वतीनं सांगणं आणि विनायकाने लिहिणं, त्याने सर्वांनी सांगणं आणि शारदेनं लिहिणं, हे जे आहे याला म्हणतात अपौरुषेय ग्रंथ. केव्हाही अपौरुषेय ग्रंथामध्ये कोणतीच त्रुटी बघायला मिळत नाही, परंतु पुरुषानं लिहिलेल्या ग्रंथामध्ये येणं प्रकारची त्रुटी तुम्हाला पाहायला मिळेल. कारण साक्षात शिवाच्या निश्वासातून निगम आणि उच्छ्वासातून आगमनाची उत्पत्ती झालेली आहे. कामी कामी वापरापर्यंत असणाऱ्या 28 आगमांची आणि ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांची देखील उत्पत्ती शिवाच्या निश्वासातून झालेली आहे. आणि म्हणून 28 4 32 त्यानंतर सिद्धांत शिखामणी सारखे ग्रंथ जे आहेत हे अपौरुषेय ग्रंथ आहेत. आणि म्हणून इथं जाती कुल गोत्र न पाहे शंकर, भक्तांचा माहेर स्वामी माझा असं म्हटलेलं आहे. इतकंच नव्हा, जगाला पहिल्यांदा जर न्याय कुणी दिला असेल तर वीरशैव धर्माला दिलेला आहे. कारण पुरुषांना असणारा समान अधिकार स्त्रियांना देखील दिला, साधनेमध्ये दिला, भक्तीमध्ये दिला, मुक्तीमध्ये दिला, प्रपंचामध्ये दिला, पारमार्थमध्ये देखील दिला. इतकंच नव्हे, भगवान श्रीकृष्णाने स्थापन केलेल्या चातुर्वर्णमया सृष्ट्या गुणकर्मा विभागशः, चातुर्वर्णाची उत्पत्ती केली पण त्या चातुर्वर्णाला मुक्ती देण्याचं कार्य देखील वीरशैवाने केलेली आहे. क्रियासार व्हॅल्यूम फर्स्ट सेकंड आणि थर्ड, क्रियासार नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं गेलेलं आहे, ब्राह्मणानां तु पाषाणलिंगम, क्षत्रियाणां रत्नलिंगम,
वैशानाम स्वर्णलिंगम आणि छंदाणाम मृणमय लिंगम चार वर्णाला देखील मुक्ती देण्याचं साहस आणि प्रेम जर कुणी केला असेल खऱ्या अर्थानं वीरशैवानं केलेलं आहे. आपला सर्वांना अभिमान पाहिजे. आणि म्हणून सांगतो ज्यांच्या ज्यांच्या घरात आज मी तांडवनृत्य केला आनंद झाला परंतु चित्तनांच्या गळ्यात लिंग आहे विचारलं तर अनेकांचे मान खाली होतात हे पाहून मात्र मला खेद होत आहे. आणि तो विषय पटण्यासाठी या कवितानं अहोरात्र घटून 22 तास केला शिवदीक्षा समारंभ ठेवलेला आहे. कमिटीकडे आपली नावं नोंदवावे आणि आपण देखील शिवाच्या कृपेला पात्र व्हावं. जोपर्यंत दीक्षा घेत नाही तोपर्यंत तुमची कोणतीच साधना फलद्रूप होत नाही हे लक्षात घ्या. आणि म्हणून म्हणतो सुवर्ण युग समोर आलेला आहे त्यांना नाकारू नका. कमिटीकडे नाव देऊन त्याच्यामध्ये शिवाय या कमिटीला तन मन धन सर्वकुंज हरितेला या प्रमाणानं आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि जगद्गुरूंच्या आशीर्वादाला पात्र व्हायचं आहे. अशी होण्याची बुद्धी दयाने पार्वती परमेश्वर तुम्हा सर्वांना देवो. जो देव वांछील तो ते लाभ प्राणी जात मला इथं प्रेमानं बोलावून दोन शब्द मान्य संधीला त्याबद्दल पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना अनंत मंगल आशीर्वाद देऊन राम करतो. शिवम भ्या జగద్గురు పంచాచార్య మహారాజుకి శ్రీమ జగద్గురు ప్రజంద్ర జగర్ శివాచార్య మహారాజుకి Bye.
विश्वेशलिंग संभूतम विश्वविद्या विबोधकम विश्ववंद्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरु सांगली नगरीमध्ये लोक कल्याणासाठी आयोजित केलेले आजच्या धर्मसभेत प्रास्ताविक प्रवचन केलेले महिषाळ मठाचे विद्वान षटस्थल ब्रह्म डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी या कार्यक्रमाचे मार्गदर्शन असलेले बेळंकी मठाचे षटस्थल ब्रह्म शिवलिंग शिवाचार्य महाराज वाळवा मठ संस्थानाचे षटस्थल ब्रह्म शिवानंद शिवाचार्य महाराज आजचे धर्मसभेत तुम्हा सर्वांच्या निमंत्रणाने उपस्थित राहून शिक्षणाची आवश्यकता आणि त्यासाठी केएलई संस्था गरीब मुलामुलींना उचित शिक्षण देण्याची जे घोषणा केले असे सन्मान्य श्री प्रभाकरराव कोरेजी उत्सव समितीचे सर्व पदाधिकारीगण या अध्यात्मवचनासाठी उपस्थित असलेले सर्व सद्भक्तगण आणि माता म्हैसाळकर महाराज आपल्या धर्म संदेशामध्ये वीरशैव धर्माची प्राचीनता आणि त्याची गुरुपरंपराबद्दल अतिशय मोलाचे विचार सांगत होते. महाराष्ट्रातील संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी या विषयामध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे. आपला धर्म किती प्राचीन आहे याबद्दल ते एक वाक्यात सांगतात, जहीचा शिव तहीचा शिवाचा. म्हणजे जगामध्ये शिव जेवढा जुनं आहे प्राचीन आहे तेवढंच प्राचीन आपला सनातन वीरशैव धर्म आहे. हा धर्म शिवापासूनच प्रारंभ झालेला आहे. कृतयुगामध्ये ज्यावेळी सृष्टीची रचना व्हायची होती महादेवाने ब्रह्मदेवाला बोलावून सांगितले, तू सृष्टी करताय तर सृष्टी कर. ब्रह्म म्हणाला, सृष्टी कसं करायचं मला काय माहित नाही, त्याबद्दल तुम्ही मला समजावून सांगा. महादेवाने ब्रह्मदेवाला सगळी प्रक्रिया सांगितली, तरी ब्रह्माला सृष्टी करता आला नाही.
त्यावेळी ब्रह्माने विनंती केले, सृष्टिम विदेही भगवन, हे महादेवा तू एक सॅम्पल सृष्टी कर, ते बघून मी सृष्टी करतो. त्यावेळी महादेव म्हणजे जो सदाशिव त्याचं नाव, म्हणजे ज्याला पांच मुख आहे, सद्योजात वामदेव अघोर तत्पुरुष ईशानी शिवाचे पांच मुख आहे. त्या पंचमुखाच्या सदाशिवाने संकल्प केला, त्यावेळी त्यांचे पांच मुखातून पांच आचार्य प्रकट झाले. एकाक्षर, द्व्यक्षर, त्र्यक्षर, चतुरक्षर आणि पंचाक्षर, हे पांच आचार्य कृतयुगामध्ये शिवाच्या पांच मुखातून प्रकट झाले. त्यानंतर पांच गोत्र पुरुषांची उत्पत्ती झाली, वीर, नंदी, भृंगी, वृषभ आणि स्कंद, ह्याला आपण गोत्र पुरुष म्हणतो. ज्या ज्या वेळी तुम्ही पूजाला बसता, आचार लोक शास्त्र तुम्हाला विचार, तुमचा गोत्र कोणता, ज्यांना माहीत असतं तुम्ही तुमच्या तुमचा गोत्र सांगू शकता. अनेक लोकांना गोत्र माहीत नसतं, सगळे माझ्या शिवगोत्र शिवगोत्र सांगणारे भरपूर लोक असतात. आपले वीरशैव समाज पांच गोत्रांमध्ये विभक्त झालेले, वीर, नंदी, भृंगी, वृषभ आणि स्कंद. जे रंभापुरी पीठाचे शाखा मठांचे शिवाचार्यांचे जे शिष्य असतील त्यांचे गोत्र आहे वीर गोत्र. उज्जैनी पीठाचे शाखा मठांचे शिवाचार्यांचे शिष्य असतील त्यांच्या गोत्रांचे नाव आहे नंदी गोत्र. केदारपीठाचे शाखा मठांचे जे शिष्य असतील त्यांच्या गोत्राचे नाव आहे भृंगी. श्रीशैल पीठाचे शाखा मठांचे शिवाचार्यांचे शिष्य असतील त्यांच्या गोत्र आहे वृषभ. आणि काशी पीठाचे शाखा मठांचे जे शिष्य असतील शिवाचार्यांचे त्यांच्या गोत्राचे नाव आहे स्कंद. असं आपले गुरु कोण आहे त्याच्यावरून आपला गोत्र आपल्याला ओळखता येते. असे पांच गोत्र पुरुष प्रकट झाले. त्याच्यानंतर अनंत शिवगणांची सृष्टी झाली. शिवाने जे सृष्टी केली त्याचं नाव आहे गणसृष्टी. शिवगणांची सृष्टी झाली. सृष्टी केल्यानंतर महादेवाने पांच जे आचार प्रकट झाले होते त्यांना समजावून घेतले समोर. आता तुम्हाला जगद्गुरु पद मी देणार आहे, तुम्हाला दंड कमंडल देणार आहे, तुम्हाला विधिवत मी स्वतः लिंग दीक्षा देणार, आणि वीरशैव सिद्धांत काय आहे ते तुम्हा सर्वांना समजावून सांगणार, नंतर तुम्ही बाकी सर्वांना उपदेश द्यास, असं म्हणून पांच एकाक्षर द्व्यक्षर आदी पांच आचार्यांना समोर घेऊन स्वतः महादेवाने इष्टलिंग प्रदान करून त्यांच्या दीक्षा घेत. अलीकडे आपण एक इष्टलिंगाष्टकाची रचना केलेली आहे, तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल इथ. त्याच्यामध्ये एक शब्द येतो आदि जगद्गुरु प्राप्त सुलिंगम. आमच्या हातामध्ये जो लिंग आता दिसतो
हे लिंग पहिल्यांदा कोण दिले? आदि जगद्गुरु म्हणजे शिव, जगाचा पहिला गुरु म्हणजे शिव आहे. महर्षी पतंजलीने सांगितलेलं आहे, सहा पूर्वेशामपि गुरुः काले नानवच्छेदात. या जगामध्ये जे गुरु परंपरा आहे त्या गुरु परंपरे मूळ म्हणजे शिव, सदाशिव आहे. म्हणून आपण प्रार्थना करत असताना सदाशिव समारब्धम पंचाचार्यसु मध्यमं अस्मदाचार्य पर्यंतं वंदे गुरु परंपरा, अशी स्तुती सर्वांनी केला पाहिजे. म्हणजे सदाशिव म्हणजे भगवान शिव जगाचे आदि गुरु आहे. आदि गुरु याचा अर्थ त्याच्यापेक्षा कोणी नाही, पहिले तोच आदि आहे. शिव आदि आहे, अनादि आहे, आणि शिवापासून सगळं वाङ्मयाची निर्मिती झाली. आपल्या देशाचे मूळ वाङ्मय म्हणजे वेद आणि आगम. निःश्वसित मेतद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वणवेद, या उक्तीप्रमाणे जे चार वेद आहे, चार वेद शिवाच्या चार मुखातून प्रकट झाले, ज्याला आपण आगम म्हणतो. कामिकादी वातुलांत अट्टाई जे आगम आहे ते शिवाच्या ईशान मुखातून प्रकट झाले. म्हणजे जगाला ज्ञान देण्याचे काम पहिले शिवानेच केले. म्हणून सांगतात ज्ञान मिच्छेत शंकरात, जे तुम्हाला ज्ञान प्राप्ती करून घ्यायचं असेल शिवाची आराधना केली पाहिजे. शिवाची आराधना शिवाय ज्ञान कोणाला मिळत नाही. म्हणून वेद आगमांच्या सृष्टी करून पंच आचार्यांना दीक्षा देऊन इष्टलिंगाची पहिला प्रदान करणारा आदि गुरु म्हणजे तो जगद्गुरु शिव आहे. शिवापासून हा धर्म आलेला आहे, आणि त्यांनी जे पांच आचार्यांना उपदेश केला त्यांना सांगितले मी माझा गुरुत्वाधिकार तुम्हा सर्वांना दिलेला आहे. मदादे सर्व लोकानां जगद्गुरुवरोत्तमा, तुम्ही जे 14 लोक आहे त्या 14 लोकांमध्ये जेवढं जीव जंतू आहे सगळ्यांचे जगद्गुरु म्हणजे तुम्ही आहे, असं महादेवाने पंचाचार्यांना जगद्गुरुत्व प्रदान केला. नंतर महादेवाने सांगितलं आता तुम्ही पंचगोत्र पुरुषांना तुम्ही दीक्षा द्या. त्यावेळी एक आचार्याने एक गोत्र पुरुषाला दीक्षा दिली. नंतर बाकी अनंत शिवगणांना सुद्धा दीक्षा देऊन, म्हणजे सृष्टीमध्ये पहिला आलेले समाज म्हणजे तुम्हीच आहे. म्हणजे सर्वात पहिला सृष्टीमध्ये आलेला धर्म म्हणजे तो सनातन वीरशैव धर्म आहे. या धर्माचे वैशिष्ट्य काय? देवाने हे पंचाचार्याला सांगितले, ब्रह्माने ज्या वेळी शिवाची सृष्टी बघून सृष्टी केली ते ऋषी सृष्टी झाले. त्याच्यामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही वर्ण व्यवस्था त्याच्यामध्ये आली. महादेवाने सांगितले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वैश्यांमध्ये जे कोणी या धर्मामध्ये येऊ इच्छित त्यांना मुक्त द्वार आहे, सर्व येऊ शकतात. सांगितल्यानंतर आताच कोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जातीवाद दूर करून
सर्वांना एक रूपामध्ये बांधलेले सर्वश्रेष्ठ धर्म म्हणजे तो सनातन वीरशैव लिंगायत धर्म आहे. अशा जगाच्या पहिल्या धर्मामध्ये तुमची उत्पत्ती झाली. महादेवाने दिलेले इष्टलिंग तुम्ही धारण करता आणि महादेवाने उपदेश केलेले वेद आगमांचे सार असलेले जो श्री सिद्धांत शिखामणी आहे त्या ग्रंथाचे तुम्ही पारायण करता. एक एक स्थलांवर तुम्ही त्याचे चिंतन सुद्धा करता. महास्वामीजी अनेक त्याच्यावर प्रवचन केले. ते जन्म हा अखेरच्या नावाने प्रसिद्ध तुम्ही सगळं वाचलेलं आहात. अशा सर्व श्रेष्ठ धर्माचा मुख्य उद्देश म्हणजे शिव होणं हा वीरशैवांच्या जीवनाचे मुख्य लक्ष आहे. शिवो भूत्वा शिवम अर्चयेत. मंदिरामध्ये एक भक्त शिवलिंगाची पूजा करतो, एक भक्त आपल्या डाव्या तळामध्ये इष्टलिंग घेऊन इष्टलिंगाची पूजा करतो, त्याच्यामध्ये व्यत्यास काय, फरक काय आहे? मंदिरामध्ये जो देव असतो आपल्या समोर असतो, त्या लिंगाचे जलहरी आपल्याला उजवीकडे दिसत असत, परंतु ज्यावेळी तुम्ही हातामध्ये लिंग घेऊन लिंग पूजाला बसता तुमच्या हातातील लिंगामध्ये सुद्धा एक लहान पिंडी असतात, त्याच्यात सुद्धा जलहरी असत. ते जलहरी कुठं असतं तुम्हाला कसं माहित होणार? वर कांताचे लेपन झालेलं असतो, तो जलहरी कुठे तुम्हाला कसं काय कळणार? तरी कांता करणारे स्वामी एक साईडला थोडासा चिन्ह केलेला असतो, म्हणजे तुमच्या इष्टलिंगाची जलहरी इथं आहे म्हणून सांगतो. आम्ही भक्ताला लिंग देताना सांगतो तिथं जे काच असतो ते तुम्ही अंगुष्ठाकडे करून ठेवा. म्हणजे तुमच्या हातामध्ये ज्यावेळी इष्टलिंग असतो त्या इष्टलिंगाची जलेर तुमच्या डावीकडे असत, मंदिराचे लिंग जलेर तुमच्या उजवीकडे असत. म्हणजे मंदिराचे लिंग तुमच्यापेक्षा वेगळा असतो आणि हातात लिंग तुम्ही स्वतः लिंग होऊन लिंग पूजा करता म्हणून लिंग भूत्वा लिंग मर्चयेत. म्हणजे स्वतः लिंग रूप होऊन लिंग पूजा करण्याची जी परंपरा आहे तो वीरशैवांची सर्वश्रेष्ठ परंपरा मानला जातो. आम्ही ज्या लिंगाची पूजा करतो तो लिंग म्हणजे दुसरा कोणी नाही, आपले आत्माच्या स्वरूपच म्हणून लिंग पूजा करतो. म्हणजे आम्ही आमचीच पूजा करतो, म्हणजे स्वतःला सोडून देव नाही, माटेला सोडून मटका नाही. एखादा कुंभार एक घटा निर्माण करतो माती घेऊन, माती वेगळे घट वेगळे करता येते का? तो मृण्मय पात्रामधला माती वेगळे करता येत, मातीच घट आहे, घटच माती आहे. तसा आपला आत्माच परमात्मा आहे, परमात्माच आपला आत्मा आहे, म्हणून या दृष्टीने आत्मरूपी परमात्माच्या पूजा करण्याची जी परंपरा आहे तो वीरशैवांची परंपरा. म्हणून सिद्धांत शिखामणीच्या पिंडस्थलामध्ये देव कुठं आहे असा एक प्रश्न आल्यानंतर देव कुठं आहे? देव कैलासात आहे, रामेश्वरम मध्ये आहे, काशी मध्ये, असं आम्ही सांगतो. परंतु सगळ्याकडे असलेला देव आपल्या हृदयामध्ये सुद्धा असतो.
म्हणून ज्या ज्या वेळी तुम्ही देवळामध्ये दर्शनासाठी जाता, देवाची पूजा करता, देवाचे आरती केल्यानंतर देवाला ओवाळलेले आरती पुजारी तुमच्या समोर घेऊन येतो आरतीच्या थाली. तुम्हाला काय वाटतं पुजारीला दक्षिणा पाहिजे म्हणून आरतीची ताट आपल्या समोर आणले म्हणून तुम्ही तुमच्या जेब मधला पॅकेट मधला 2 रुपये 1 रुपये त्याच्यामध्ये घालून ज्योतीचा नमस्कार करता. परंतु पुजारी तुमच्याकडून दक्षिणा घेण्यासाठी तुमच्या समोर आरती आणलेली नाही. पुजारी तुम्हाला सांगतो ज्या देवदर्शनासाठी तुम्ही इथं मंदिरामध्ये आलेला आहात तो देव तुमच्या हृदय मंदिरामध्ये आहे म्हणून त्याला ओवाळण्यासाठी तुमच्या समोर आणते आणतो, तुमच्याकडून पैसा घेण्यासाठी नाही. म्हणून सिद्धांत शिखामणीमध्ये सांगितलेलं आहे चंद्रकांते यथा तोयम सूर्यकांते यथा नलः बीजे यथांकुर सिद्धः तथात्मनि शिवस्थितः. सूर्यकांतमणी चंद्रकांतमणी आता बघायला मिळत नाही परंतु त्याचं वैशिष्ट्य आहे चंद्रकांत म्हणेला चंद्रमाच्या चांदीमध्ये ठेवलं त्याच्यातून पाणी निघत, सूर्यकांत म्हणे उन्हात ठेवलं तर त्याच्यातून आग प्रकट होतो. म्हणजे चंद्रकांत म्हणेमध्ये असं पाणी असत, सूर्यकांत म्हणे म्हणजे असं अग्नि प्रकट करण्याची शक्ती असत. हे दोन्ही तुम्हाला कळत नसेल तर सोडा. बीजे यथांकुर सिद्धः प्रत्येक बीज घ्या त्याच्यामध्ये छोटस अंकुर असत. जस प्रत्येक बीजामध्ये अंकुर असत तस प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये देव असतो. देव कुठं आहे म्हणजे आपल्या हृदय मंदिरामध्येच असतो. सगळ्याकडे असेल देव हृदया मंदिरामध्ये अवश्य असत. म्हणून एक हिंदी कवी सांगतो मंदिर तोडो मस्जिद तोडो लेकिन किसी का दिल मत तोडो. म्हणजे मंदिर तोडो मस्जिद मंदिर मस्जिद तोडो असा अर्थ नाही आहे. परंतु मंदिर तोडले तर काही लोकांना दुःख होतो, मस्जिद तोडले काही लोकांना दुःख होतो, परंतु दिल जर तोडले तर सर्वांना दुःख होतो. त्याच्यामध्ये देव वास असतो. म्हणजे जिथं देवाचा वास आहे मंदिरामध्ये सुद्धा देव आहे, मस्जिद मध्ये सुद्धा देव आहे, बाकी सगळीकडे देव नसेल जगाने अनु रेणु तृण काठवत देव आहे. परंतु अनुभूती होण्यासाठी वेगळे वेगळे स्थान असतात. तसं सर्वात जवळचे स्थान कुठेही न जाता देवाचे अनुभव घ्यायचे असेल तर सर्वात जवळ म्हणजे आपले हृदय स्थान. म्हणून वीरशैव आचार्याने विचार केले तुम्हाला देव दर्शन घडविण्यासाठी तुमच्या हातामध्ये लिंग दिले परंतु कुठं बांधायला सांगितले वक्षस्थलावर आपल्या छातीवर हृदयावर लिंग बांधा म्हटले. म्हणजे जिथं वास्तविक देवाचे निवास आहे तिथंच आपण लिंग बांधतो म्हणजे हे देवाचे निवास स्थान आहे. जरी आपण सगळीकडे देवदर्शन घेतलो जोपर्यंत आम्ही आपल्या हृदयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत खरे अर्थाने देवदर्शन होत नाही. एक गावामध्ये एक दारू पिलेले एक माणूस होत. इतका दारू प्याला होता रास्त्यामध्ये येताना
त्याला इकडं डोलत डोलत आला आणि त्यांच्या घरासमोर आला. घरासमोर येऊन सुद्धा घर त्याला माहीत पडत इतकं पेला होत. घर समोर थांबून येणा जाणार लोकांना सांगत माझ्या घरी पोच करा, माझ्या घरी पोच करा. ह्यांचे आवाज ऐकून त्यांचे आई आले बाहेर. ए बाळ हेच तुझा घर हे असं आहे म्हणाले, परंतु त्याला ओळखू आला नाही. आईचं ओळख सुद्धा नाही, घरचं पण ओळखू आला नाही. तरी तो येणं जाणार लोकांना म्हण माझ्या घरी पोच करा, माझ्या घरी पोच करा. सगळं अरे हेच घर तुझे आहे, आई बोलली तू जा. परंतु ओळख नसल्यामुळे तो जा गेला नाही. आपले बेळंगे महाराज सारखा महाराज तिथून जात होते. महाराज म्हणले भरपूर लोक जमले, काय जमले इथं? महाराज हे दारू पिलेले माणूस आहे, घरासमोर उभे आहे आणि घर दाखव म्हणतो. आम्ही सगळं सांगतो हेच घर, परंतु त्याला कळत नाही काय करायचं. महाराज म्हणाले ठीक आहे मी दाखवितो तिचा घर. एक ऑटो रिक्षा मागून घेतले महाराज. म्हण हे याच्यामध्ये बस बाबा मी तुझ्या घरी पोच करतो. त्याला इतका आनंद झाला त्याचे पाय पडला महाराजांचे. खरं महाराज बघा हे सगळं हेच हेच म्हणत होते. खरे तुम्हीच माझ्या घर दाखवणारे महाराज म्हणून रिक्षामध्ये बसावा. महाराज त्याने घेऊन पुरा सांगली 2-3 फेऱ्या घातल्या. एक फेरा घालायचे त्याच्याकडे बघायचे, एक फेरा झालं तर त्याच्याकडे बघायचे नशा उतरले की नाही, नशा उतरले की नाही. ज्या वेळे 10 फेरे झाले त्यावेळे पूर्ण नशा उतरला होता. शेवटी कुठं आले? जिथून गेले व तिथंच आले. येऊन रिक्षा थांबले, बाळ बघा हे तुझं घर आहे. महाराज बघा किती लांब होता माझ्या घर. जवळ जवळ 2 तास तुम्ही मला घेऊन हिंडल्यानंतर माझ्या घर आला. म्हणून महाराजांना दक्षिणा पण दिला, नमस्कार पण केला आणि धन्यवाद देऊन घरात गेला. गावचे सगळे लोक सांगितले ऐकलं नाही. स्वतः जन्म दिलेले येऊन हात मारले तरी तो गेला नाही. महाराजाने 10 फेरे घातल्यानंतर त्याला ओळखू आला. कारण काय? म्हणजे त्याच्या नसा चढला होता. तस सर्व माणसांच्या मनामध्ये अज्ञानाचे नसा जडलेला. तूच देव म्हणले तर आम्ही कस देव होणार? आम्ही तरी साधा माणूसच आहे. शेवटी 4 वेदामध्ये 28 आगमामध्ये 18 पुराणामध्ये हे सांगतात शेवटी तूच देव आहे. परंतु तेवढा सांगण्याच्या अगोदर अनेक पुराण ऐकवतात तुम्हाला, अनेक कथा पुराण पुण्यकथा ऐकून ऐकून तीर्थयात्रा करून शुद्ध होऊन आल्यानंतर आपल्या नशा उतरतो. त्यावेळी तूच देव म्हणलं तर आम्हाला कळतो. परंतु जगद्गुरु पंचाचार्याने विचार केले, शेवटी ह्यांना देव त्यांच्या हृदयामध्येच दाखवायचा आहे. उग इकडं तिकडं कशाला फिरवायचं? म्हणून आम्ही आईच्या पोटामध्ये असतानाच आपला देव दिले. बहुतेक जगामध्ये असं कुठलाही धर्म नाही. सगळे धर्म जन्मल्यानंतर 8व्या वर्षी संस्कार करतात.
परंतु आईच्या गर्भामध्ये 8 महिन्याचा शिशू असताना आईचे गर्भाला संस्कार करून गर्भाला लिंग धारणा करून आईचे कानातून मंत्रोपदेश देणारा पहिला धर्म म्हणजे तो सनातन वीरशैव धर्म आहे. म्हणजे तो अजून जन्माला आला नाही तरी तुझा देव तुझ्या आईच्या माध्यमाने तुझ्या हातात देतात. ज्या वेळी बाळाचा प्रसव होतो पूर्वी 5व्या दिवशी बांधलं जातं, थोडासा उशिरा बांधत असेल, शेवटी आईच्या गर्भाला बांधलेले लिंग गुरु महाराज त्यांच्या गळ्याला बांधतात. परंतु बाळ लहान असतो, गळ्यात बांधले तर सांभाळणं अवघड आहे म्हणून महाराज लोक आईला सुपूर्द करतात. जोपर्यंत बाळ स्वतः खात नाही, स्वतः फिरत नाही, स्वतः कळत, तोपर्यंत तुम्ही त्याच्या लिंगाची पूजा तुमच्या लिंगाबरोबर करा. तुमची लिंग पूजा पाहून ज्या वेळी तो सुद्धा करू इच्छितो त्यावेळी त्याच्या लिंग त्याच्या हातामध्ये देऊन पूजाचे संस्कार करा. आणि 8 वर्ष झाल्यानंतर पुन्हा गुरु महाराजकडे जाऊन विधिवत दीक्षा देऊन त्याच्या लिंग त्याच्या गळामध्ये बांधून त्याला पूजा करायला शिकवलं पाहिजे. परंतु आमच्या आई लोक काय करतात, गुरु महाराजांनी सांगितले तुम्ही पूजा करा म्हणून हे पूजाचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन टाकतात. मुलं किती वाढले तरी त्याच्या हातात लिंगच देत नाही. अनेक वेळी तुम्ही पूजा करत असताना मुलं तुमच्याकडे येतात पूजा करण्यासाठी, तुमच्या हातात लिंग स्वतः घेत पण असतो, परंतु तुम्ही काय म्हणता, अरे आपल्या पूजामध्ये विघ्न करतो घ्या घेऊन बाहेर जा म्हणून त्याला बाहेर पाठवून तुम्ही पूजा करता, हे चुकीचं आहे. जर तुम्ही जेवण करत असताना तुमच्या लहान मुला मुली जर तुमच्या जेवण येऊन बसले तर तुम्ही हाकलून देता का? नाही, जेवण घेता, त्याच्या तोंडात घास घालून तुम्ही खाऊ घालता प्रेमाने. जसं तुम्ही जेवताना मुलं आले तर प्रेमाने घेऊन जेवण करता, तसं तुम्ही पूजा करत असताना आई असो वडील असो बहिणी असो कोणी असो लहान मुलांना घेऊनच तुम्ही पूजा केली पाहिजे, तेव्हा त्यांच्यावर संस्कार होतो. तुम्ही त्यांचे 10वी आहे 11वी आहे 12वी आहे म्हणून त्यांच्या हातात लिंगच देत नाही. शेवटी लग्नाच्या वेळी त्यांच्या गळ्यामध्ये लिंग देता आणि लग्नापुरते घालतो, नंतर काढून ठेवायला देतो, त्याला काही माहितच नसत. म्हणजे एवढं श्रेष्ठ धर्म आपला असताना सुद्धा भूगर्भामध्ये प्राप्त झालेले जो लिंग आहे, आईच्या गर्भामध्ये प्राप्त झालेला जो लिंग आहे, शेवटी भूगर्भामध्ये जाताना तुमच्या सोबत तोच येतो, दुसरं कोणी येत नाही. सांगलीमध्ये अंत्यविधी करताना विनालिंग करतात काय? समजा एखादा व्यक्तीच्या गळामध्ये लिंग असेल तर लिंग बांधूनच करतात, लिंगाशिवाय संस्कार करत नाही. म्हणून महाभारतामध्ये सांगतात विचित्राहा लिंगधारका, हे ज्याला आपण वीरशैव म्हणतो लिंगायत म्हणतो हे खूप विचित्र आहे. लिंगाबरोबर जन्म घेतात, जीवनभर लिंग धारण करून असतात,
शेवटी लिंगा बरोबर त्यांची समाधिक क्रिया होते, म्हणजे लिंगावर अत्यंत प्रेम करणारा समाज म्हणजे तो लिंगायत समाज, वीरशैव समाज आहे. तस नावासारखं काम पण पाहिजे. नावाने लिंगायत लिंग नसेल तर काय उपयोग? विद्यावंत कोणाला म्हणतात? जो विद्या शिकलेले त्याला विद्यावंत म्हणतात. धनवंत कोणाला म्हणायचे? ज्याच्याजवळ धन आहे त्याला धनवंत म्हणतो. तस लिंगवंत लिंगायत वीरशैव कोणाला म्हणायचे? ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे तोच लिंगायत आहे. परंतु सध्या काळामध्ये लिंगायत म्हणणारे भरपूर आहे, परंतु लायसन्स आहे बंदूक नाही. सगळ्यांना लायसन्स आहे. लायसन्स म्हणजे वीरशैव लिंगायत लायसन्स आहे. फक्त लायसन्स असून चालणार त्याला बंदूक पाहिजे. एक शिकारी जंगलामध्ये शिकार खेळायचा गेला होता. एक बैलगाडी घेऊन एक बंदूक घेऊन गेला होता. खांद्यामध्ये बंदूक घेऊन खूप पुढे पुढे गेला. कुठे त्याला काय मोठे प्राणी काय दिसले नाही. अरे हे जास्त ओजा होतो, चला बैलगाडीमध्ये ठेवू आणि वाघ सिंह आले तर घेऊन मारू म्हणून तो काय केला? तो बंदूक काढून बैलगाडीमध्ये ठेवला. बैलगाडी मागामध्ये येत होते, पुढे बंदूक शिवाय पुढे जात होता. भरपूर पुढे गेल्यानंतर एक वाघ आला समोर. तो सुद्धा शिकार हुडकत येत होता. ह्याला बघितल्या बघितलं खूप जोराने पळत येऊ लागला. हा म्हणतो अरे मी बंदूक गाडी ठेवून बैल गाडीमध्ये ठेवलो, इथं वाघाला काय करायचंय? वाघाला भिव कसं घालायचंय? त्यावेळी तो वाघाला म्हणा रे वाघ थांब थांब, माझ्या जेवण येतो, मी मोठा शिकारी आहे, माझ्या जवळ मोठा बंदूक आहे. बंदूक तर दिसत नाही. त्याच्या मनात आला हातामध्ये बंदूक दिसत नाही म्हणून हे माझ्या जवळ येतो थांबा म्हणून. ते खिशात मध्ये लायसन्स होत, बंदूकचे लायसन्स. तो लायसन्स काढून त्याला दाखव, हे बघ तुला विश्वास होत नसेल तर लायसन्स बघ. तो लायसन्सला वाघ भीत नाही, पळून आला. शिकार करण्यासाठी आला होता, स्वतः शिकारी होऊन मेला असं कथा आहे. तस या संसार रूपी जंगलामध्ये एक नाही दोन नाही, काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सरासारखा सहा अरिषट्व रूपी वाघ आपल्याला अटक करू नये म्हणून आपल्या धर्माचार्याने आपल्याला आठ प्रकारचे कवच दिलेले आहे. कपाळावरचे भस्म, एखाद रुद्राक्ष, इष्टलिंग, पंचाक्षर महामंत्र, पादोदक प्रसाद, गुरुवाणी जंगम, हे आठ प्रकारचे रक्षा देऊन संसारमध्ये कुठे यांना षड्रिपुंज बाधा होऊ नये. आणि ज्याची दृष्टी लिंगावर असते त्यांची दृष्टी सदा शुभ दृष्टी असणार,
त्यांच्या दृष्टीमध्ये विकार येणार नाही म्हणून मनाची विकृती दूर करण्यासाठी आपल्या हातामध्ये इष्टलिंग रूपी बंदूक दिलेलं आहे. परंतु आता आम्ही काय झालो, लायसन्स आहे, बंदूक काही जवळ आहे काही लोकांजवळ नाहीये. म्हणून काशी महास्वामीजी तुम्हाला फ्री मध्ये बंदूक देणार आहे. बावीस तारखेला जो दीक्षा समारंभ आहे त्या 22 तारखेला होणाऱ्या दीक्षा समारंभ आहे. ज्यांच्या जवळ लायसन्स आहे ठीक आहे, ज्याच्या जवळ बंदूक नाही सगळ्यांनी नाव नोंद करा, फ्री मध्ये बंदूक घ्या आणि जीवनाची सुरक्षा करून घेतलं पाहिजे. असं जगाचे जो आद्य धर्म आहे, देवाला अत्यंत जवळ दिलेले धर्म, देवाला इकडे तिकडे दाखवणार धर्म, देव इकडे इकडे आपले जवळ दाखवणारा धर्म आहे. आणि या धर्माचे मुख्य आराध्य म्हणजे इष्टलिंग आहे. कालच आम्ही सांगितले तुम्हाला सर्वांना, जगातील जेवढं देवी देवता आहे, यक्ष राक्षस किन्नर किंपुरुष लोक आहे, सगळ्यांनी जगद्गुरु पंचाचार्याकडून लिंग दीक्षा घेतलेलं, सर्वांच्या मस्तकावर लिंग आहे. ब्रह्म विष्णुआदयो देवा मुनयो गौतमादय धारयंती सदा लिंगम उत्तमांगे विशेषत. आपला शरीरातला श्रेष्ठ अंग म्हणजे उत्तमांग मस्तक देवाने सर्वात वर ठेवले. जेवढं ज्याच्या ज्ञान असतो बुद्धीमध्ये त्याचा मान जास्त असतो. संपूर्ण शरीराला नियंत्रण करणार अंग म्हणजे मस्तक. म्हणून वैज्ञानिक लोक सांगतात, तुम्ही जे आहार सेवन करता त्या आहारचं सगळं काय होतो, ग्लुकोज तयार होतो. त्या ग्लुकोजने तुमचे सर्व अंग चालत असतात. तुमच्या जो मुंडका भाग आहे, जो मस्तक भाग आहे, त्याला जवळजवळ 70% तुमचे शुगर जो आहे त्याला लागतो, बाकी सगळ्या शरीराला लागतात. म्हणजे तुमच्या मस्तक सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून लिंग धारणाचं पहिला स्थान म्हणजे मस्तक आहे. सर्व देवी देवता मस्तकावर लिंग धारण केलेलं आहे. आपल्या जगद्गुरु पंचाचार्यांच्या मस्तकामध्ये लिंग आहे. दुसरं स्थान आहे कंठस्थान, तीसरा है वक्षस्थल, चौथा है उदर, पांचवा है तुमचे बाहू मध्ये बांधू शकता, काकेत बांधू शकता. परंतु नाभीपेक्षा खाली लिंग धारण करून आणि पाठीवर लिंग धारण करू नये. म्हणजे शरीरातील मस्तकादी मुख्य स्थानावर लिंग धारण करून लिंग धारण केलेलं देह म्हणजे पवित्र मंदिर मानलं जात. म्हणून महात्मा बसवेश्वरी वचनामध्ये सांगतात, उल्लवरु शिवालय माडवरु नानेनु माडले बडवनय्या, ಎನ್ನ ಕಾಲುಗಳ ಕಂಬ ದೇಹವೇ ದೇಗುಲ, ಎನ್ನ ಶಿರವೇ ಹೊನ್ನ ಕಳಸವಯ್ಯ, ಉಳ್ಳವರು ಶಿವಾಲಯ ಮಾಡುವರು ನಾನೇನು ಮಾಡಲಿ ಬಡವನಯ್ಯ. ಕೊನೆಕರಿ ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರರು ವಿಚಾರಲೆ, ಚಲ 12 ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ದರ್ಶನ ಕರುಣ ಯೋ. बसवेश्वर म्हणाले, माझ्याजवळ पैसा नाहीये,
मी गरीब माणूस आहे. तसा तो गरीब नव्हता, मंत्री होता, अर्थमंत्री होता पिंजाळच्या राजधानीमध्ये. परंतु तो काय सांगतो, यांना कालवळे कंबा, माझे जे पाय आहे हे मंदिराचे खंब आहे, देह हा देऊळ आहे आणि माझ्या मस्तक सोन्याचा कळस आहे, हिथच माझ्या देऊळ आहे, माझ्या देव सुद्धा माझ्या जवळ, मी कुठं येणार नाही म्हणून सांगितले. खऱ्या अर्थाने कुठंही न जाता शरीरही क्षेत्र आहे, आपल्या आत्माही परमात्मा आहे, ते आत्मदर्शनासाठी इष्टलिंग श्रेष्ठ साधन आहे, असं अत्यंत जवळ देवाला दाखवणारा जो धर्म आहे तो सनातन धर्म आहे आणि जगातील पहिला धर्म आहे असं महाराजांनी सांगितल्याप्रमाणे. एवढा पहिला धर्मामध्ये तुमचा जन्म झाला म्हणजे तुम्ही आपल्याला किती किती मोठं पुण्यवान असं समजून घेतलं पाहिजे. केवळ म्हणून चालणार नाही, त्या प्रकारे सर्वांनी वागलं पाहिजे म्हणून 9 दिवसाचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश तुमच्या सगळ्यांच्या देहाला देऊळ करणं हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा कार्यक्रम सफल व्हावा म्हणून पुनश्च सर्वांना मंगल आशीर्वाद देऊन आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती.